इस्लामपूर येथील जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर आणि जायंट सहेली ग्रुप ऑफ इस्लामपूर येथील नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी समारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर व जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली यांचा संयुक्त शपथविधी सोहळा एकत्रित पार पडला. मंत्री जयंत पाटील यांनी प्राथमिक शिक्षण मॉडेल स्कूल अंतर्गत सुधार व प्राथमिक आरोग्य केंद्र सुविधा यासाठी विशेष कामांसाठी जायंट्सने भर द्यावा असे आवाहन केले. त्याशिवाय जायंट्सच्या निस्वार्थ सेवेबद्दल समाधानही व्यक्त केले. जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर व जायंट्स ग्रुप ऑफ इस्लामपूर सहेली या दोन्ही संघटना शहरात सुधारणा करण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. लोकांच्या मदतीसाठी संघटना असावी हा दृष्टिकोन ठेवत जायंट्सची स्थापना करण्यात आली. या संघटनेचा आता मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शहरातील सुधारणेसाठी या संघटनेने अनेक चांगले प्रयत्न केले आहेत असे उद्गार जयंत पाटील यांनी व्यक्त केले. जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश चित्रे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डू समथिंग बियॉन्ड हा मंत्र जायंट्सच्या सभासदांना दिला. डॉक्टर सतीश बापट, डॉक्टर अनिल माळी, प्रशांत माळी, ॲडव्होकेट विकास पाटील, राजकुमार ओसवाल, माधुरी फल्ले यांनी मनोगत व्यक्त केले. उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ चिमणडांगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाजीबापू पाटील, वावा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष संजय पाटील प्रमुख उपस्थित होते. जायंट्सचे नूतन अध्यक्ष इंजिनियर दत्तात्रय माने व त्यांचे कार्यकारिणी व नूतन सदस्य यांना फेडरेशन डायरेक्टर नितीन पारेख यांनी शपथ दिली. जायंट्स सहेलीच्या नूतन अध्यक्ष सौ चारुशिला फल्ले व कार्यकारिणी व नूतन सदस्य यांना फेडरेशन डायरेक्टर किरीट पटेल यांनी शपथ दिली. मावळते अध्यक्ष दुष्यंत राजमाने आपला पदभार नूतन अध्यक्ष दत्तात्रय माने यांना सुपूर्द केला. सुनीता सपकाळ यांनी नूतन अध्यक्ष चारुशिला फल्ले यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. जायंट्सचे कार्यवाह प्रवीण फल्ले, खजिनदार अनिल पाटील, सहेलीच्या कार्यवाह प्रिया बोंगाळे, खजिनदार विद्या पाटील, जायंट्सचे सर्व सदस्य व सहेलीच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या.